आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री हे टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण जे 20 अल्केन आहेत सॅच्युरेटेड फर्स्ट 20 अल्केन ते आपण पाहिलेलं होतं पुस्तकामध्ये एका टेबलमध्ये ते आपल्याला 20 अल्केन दिलेला आहे. त्यानंतर आपण जे बघणार आता ते म्हणजेच आयुपीएसी नेम्स ऑफ ब्रांचड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आपल्याला आता जे बघायचं आहे ते आयुपीएसी नेम कुणा जे आयुपीएसी नेम्स ऑफ ब्रांचड सॅच्युरेटेड. याच्या आधी पण आपण सॅच्युरेटेड पाहिलेलं होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे आपल्याला याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर बघायचं आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जे माहीत पाहिजे तो म्हणजेच अल्काइल ग्रुप. पहिल्यांदा आपल्याला जे माहीत पाहिजे तो अल्काइल ग्रुप. मग या अल्काइल मध्ये पहिल्यांदा आपल्याला अल्काइल म्हणजे काय हे माहीत पाहिजे. मग अल्काइल ग्रुप किंवा अल्काइल म्हणजे काय व्हेन वन हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ह फ्रॉम द अल्केन. जेव्हा अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम आपण काढून टाकतो तेव्हा त्याचा हा अल्काइल तयार होतो. म्हणजेच सपोज CH4 दॅट इज अ मिथेन. CH4 जो आहे तो मिथेन आहे. मिथेन मधला एक हायड्रोजन काढून टाकला मिथेन मधला जेव्हा एक हायड्रोजन काढून टाकतो तेव्हा तो CH3 होतो. मग त्याच्या जसा फॉर्म्युल्यात बदल झाला तसं त्याच्या नावामध्ये सुद्धा बदल होईल. मिथेन मधला शेवटचा ANE जाईल म्हणजे अल्केन मधला ANE जाईल आणि त्या ANE च्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी YN रिप्लेस करावं लागेल म्हणजेच मिथेनचा मिथिल झाला. पुढचा अल्केन जर सेकंड अल्केन घ्यायचा C2H6. C2H6 म्हणजे इथेन. व्हेन वन हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ह फ्रॉम इथेन दॅट इज C2H5 अँड नेम ऑफ C2H5 इज इथिन. हा झाला तो इथिल. देन C3H8 दॅट इज अ प्रोपेन. हा प्रोपेन झाला. मग या प्रोपेन मधून एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला C3H7 लास्ट ANE ऑफ प्रोपेन इज रिप्लेस्ड बाय YL दॅट इज अ प्रोपेन. देन नेक्स्ट वन C4H10. C4H10 दॅट इज अ ब्युटेन अँड वन हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ह फ्रॉम द ब्युटेन C4H9 दॅट इज अ ब्युटेन. या पद्धतीनं आपल्याला स्ट्रेट चेन अल्काइल हे सांगता येईल. दॅट इज अ स्ट्रेट चेन अल्काइल. मिथेन मिथिल इथेन इथिल प्रोपेन प्रोपीन ब्युटेन ब्युटिल या पद्धतीने स्ट्रेट चेन अल्काइल आपण याला म्हणू शकतो. व्हेन हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ह फ्रॉम द टर्मिनल कार्बन ॲटम दॅट इज अ स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. म्हणजेच शेवटच्या कार्बनचा जेव्हा आपण हायड्रोजन रिमूव्ह करतो तेव्हा त्याला स्ट्रेट चेन काय म्हणलेला आहे अल्किल असं म्हटलेलं आहे. जसं स्ट्रेट चेन अल्किल आपल्याला बघायचं आहे सेम त्याच पद्धतीनं ब्रांचड चेन अल्किल सुद्धा आपल्याला आहे. जसं स्ट्रेट चेन अल्किल आहे तसा ब्रांचड चेन. मग ब्रांचड चेन अल्किल कधी तयार होतो व्हेन हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ह फ्रॉम द नॉन टर्मिनल कार्बन ॲटम ऍज एक्झाम्पल CH3 CH2 CH3 दॅट इज अ प्रोपेन. हा प्रोपेन आहे. याच्यामधून एक हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे बट दिस हायड्रोजन ॲटम फ्रॉम द नॉन टर्मिनल कार्बन ॲटम म्हणजे पहिला आणि शेवटचा कार्बन ॲटम सोडून जो मधला कार्बन आहे त्याच्यामधला आपण काय केलं हायड्रोजन काढून टाकला दॅट इज अ नॉन टर्मिनल कार्बन ॲटम. हा प्रोपेन. हा प्रोपेन आणि याच्यामधला आपण काय केलं हायड्रोजन हे काढून टाकलं आणि सेकंड नंबरचा कार्बन मधला तो हायड्रोजन काढून टाकला म्हणून याचं नाव जे आहे ते आयसोप्रोपी. आयसो मीन्स सेकंड नंबर कार्बन ॲटम आणि त्याच्यामधून काय केलेला आहे तो हायड्रोजन आपण रिप्लेस केलेला किंवा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केलेला आहे म्हणून तो आयसोप्रोपी. देन पुढचं एक्झाम्पल हा ब्युटेन आहे. हा जो दिलेला आहे तो ब्युटेन आहे. या ब्युटेन मधून आपण या सेकंड नंबरचा जेव्हा आपण हायड्रोजन रिमूव्ह करतो हा सेकंड नंबरचा हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर सेकंडरी ब्युटील हा तयार झालेला आहे. तो सेकंडरी ब्युटील.
देन पुढचं एक एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं, आयसोब्युटीन दिलेला आहे आणि याच्यापासून जेव्हा हा नॉन टर्मिनल हायड्रोजन आपण रिमूव्ह करतो तेव्हा याच्यामध्ये जो तयार झालेला अल्किल असेल दॅट इज अ टर्शियरी ब्युटीन. या पद्धतीनं आपल्याला स्ट्रेट चेन अल्काइल आणि ब्रँचेड चेन अल्काइल हे अल्काइल ग्रुप आपल्याला माहीत पाहिजे तरच आपण काय करू शकतो, पुढचे नॉमेनक्लेचर आपण सांगू शकतो. पुढे आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन याच्यासाठी नॉमेनक्लेचर आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे, हे आपण याच्यामध्ये सांगू शकतो. हे झालं अल्किल ग्रुप, त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन अल्किल आणि ब्रँचेड चेन अल्किल हे दिलेलं आहे. हायड्रोकार्बन आयुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांचड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सॅच्युरेटेड म्हणलं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अल्केन हा महत्वाचा पार्ट असेल, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हे याच्यामध्ये असणार आहे. मग यासाठी याच्या आधी मी सांगितलेलं होतं जेव्हा कॉमन नेम सांगितलं त्याच वेळी आयुपीएसी नेम आयुपीएसी बद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलेलं होतं. कॉमन नेम हे जसं त्याच्या ओरिजिनल त्याचं हिस्ट्री त्याचा यूज त्याचा सोर्स याच्यावरून त्याचं कॉमन नेम दिलं जातं तसं आयुपीएसी नाव देण्यासाठी काही नियम आहेत काही रूल्स आहेत त्या रूल्स नुसार आपल्याला काय करावं लागेल आयुपीएसी नॉमेनक्लेचर हे द्यावं लागेल. आता आपण जे रूल्स बघणार आहे ते रूल्स कुणासाठी बघणार आहे ब्रँचेड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी. आता आपण जे नियम बघणार आहे ते कुणासाठी बघणार ब्रँचेड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी. मग त्याच्यामधला जो पहिला नियम आहे मी पहिला नियम सांगतोय, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम कॉल्ड ऍज अ पेरेंट अल्केन. आपण दिलेल्या स्ट्रक्चर मधला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचा आहे त्याला पेरेंट अल्केन म्हणणार आहे, म्हणजे जेवढा कार्बन आपण सिलेक्ट करणार त्या कार्बनवरून त्याचं अल्केनचं नाव लिहिणार. मग किती कार्बन असेल तर कुठला अल्केन म्हणायचा हे काल मी पहिल्या 20 अल्केन मध्ये सांगितलेलं होतं. ऑल द कार्बन ऍटम इज नॉट इन्क्लुडेड इन द चेन, सगळेच कार्बन ऍटम त्या चेन मध्ये असायलाच पाहिजे असं नाही. आउट ऑफ द चेन, जे चेन सिलेक्ट केलंय त्याच्या बाहेर जे असतील दे आर द अल्किल सबस्टिट्युएंट, दे आर ब्रांचेस, त्यांना सबस्टिट्युएंट असं म्हणू शकतो, त्याला साइड चेन असं म्हणू शकतो, त्यांना ब्रांच असं आपण म्हणू शकतो. ऍज एक्झाम्पल मी पहिलं नियम सांगतोय त्या पहिल्या नियमासाठी एक्झाम्पल लिहितोय. हा एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये आपण काय करू शकतो, पहिला नियम काय सांगितला लॉंगेस्ट चेन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचा आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना त्या चेन मध्ये सगळेच कार्बन ऍटम असले पाहिजेत असं नाही. ऑल द कार्बन ऍटम इज नॉट इन्क्लुडिंग इन द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम. मग इथं जर चेन बघितला तर स्ट्रेट चेन सिलेक्ट केला 1 2 3 4 4 कार्बनचा होतो, मग आपण हा चेन नेम सिलेक्ट करू शकतो. मी त्या चेनला बॉक्स केलेला. मग हा मेन चेन सोडून हा जो काही मिथिल ग्रुप त्याला अटायचा आहे तो म्हणजे त्याचा सबस्टेंट असेल अल्किल असेल ब्रँचेड अल्किल, जे मगाशी आपण पाहिलं ते मगाशी आपण ब्रँचेड अल्किल पाहिलं ते हा तो हा सबस्टेंट आहे. किंवा दुसरं एक एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं CH3 CH CH2 हा चेन आहे. जर वरच्या एक्झाम्पल सारखा आपण जर यामध्ये स्ट्रेट चेन सिलेक्ट करायला गेला तर 1 2 3 4 4 कार्बनचा आपण चेन सिलेक्ट करू शकतोय, आणि जर मॅक्झिमम नंबर जायचं असेल 1 2 3 4 5 याच्यामध्ये हे 5 कार्बन ऍटमचा लॉंगेस्ट चेन असेल आणि हाच पेरेंट अल्केन म्हणून आपल्याला घ्यावा लागेल. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन हा स्ट्रेटच असला पाहिजे असं नाही, तो असा असेल तरी चालेल, स्ट्रेटच पाहिजे असं काहीही नाही, तो या पद्धतीनं असला पाहिजे. फक्त चेन जो आहे तो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन पाहिजे, मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम इन्क्लुडेड इन द चेन हा त्याचा पहिला कार्बन ऍटम. आणि जे मेन सिलेक्ट केलेलं चेन आहे ते सोडून हा जो काही ग्रुप आहे ब्रँच आपण म्हणू शकतो साइड चेन म्हणू शकतो दॅट इज अ अल्किल सबस्टिट्युएंट, तो जो आहे तो अल्किल सबस्टिट्युएंट.
मग यामध्ये पुढचा एक पॉइंट आपल्याला सांगता येतो, इफ टू चेन्स विथ इक्वल लेंथ, जर आपल्याला आता याच्यामध्ये समान किंवा सेम कार्बन असलेले दोन चेन कसे बघा, 1 2 3 4 5 6, 6 कार्बनचा हा एक चेन आहे, त्याच्यामध्ये हा 6 कार्बन ऍटमचा चेन आहे, आणि दुसरं जे आहे बघा 1 2 3 4 5 6, असा सुद्धा 6 होतो, असा सुद्धा 6 होतो. हे स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा करतोय, हे स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा करतोय, त्या स्ट्रक्चर मधून आपल्याला जास्तीत जास्त लक्षात येईल. मी याच्यामध्ये बघा आता वरचं स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा काढतोय, आणि या स्ट्रक्चर मध्ये मी सिलेक्ट करताना जो चेन आहे तो हा चेन मी सिलेक्ट केला, आणि या स्ट्रक्चर मध्ये सिलेक्ट करताना चेन मी हा चेन सिलेक्ट केला. या चेन मध्ये जो सिलेक्ट केलेला चेन आहे या स्ट्रक्चर मध्ये तो किती कार्बनचा आहे, 1 2 3 4 5 6, 6 कार्बनचा आहे, आणि इथं जो सिलेक्ट केलेला आहे 1 2 3 4 5 6, 6 कार्बनचा आहे, दोन्ही मध्ये 7 7 कार्बनचे चेन आहे. दोन्ही मध्ये जर बघितला तर 6 6 कार्बनचे चेन आहेत. मग या दोन्ही पैकी आपल्याला एकच पेरेंट चेन किंवा पेरेंट अल्केन म्हणून घ्यावा लागेल. मग जेव्हा अशा पद्धतीने असेल, इफ टू चेन्स विथ इक्वल लेंथ सिलेक्ट दिस चेन व्हिच कंटेन मॅक्झिमम ब्रांचेस, तर आपण तो चेन सिलेक्ट करायचा ज्याला जास्तीत जास्त ब्रांच असतील. जर आपण हा चेन सिलेक्ट केला तर हा एक ब्रांच झाला, हा एक ब्रांच झाला, आणि जर आपण हा चेन सिलेक्ट केला तर इथं एकच ब्रांच येईल, हा एकच ब्रांच असेल, याला दोन ब्रांच आहेत, याला एक ब्रांच आहे, म्हणून आपण हा चेन सिलेक्ट करावा लागेल. म्हणून आपण हा चेन सिलेक्ट केलेला आहे, याला मॅक्झिमम ब्रांचेस इथं दिलेला आहे. समजतं? हे झालं पहिला नियम. पहिला नियम काय सांगितला, आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बनचा सिलेक्ट करायचा आहे, आणि जर अशा पद्धतीनं समान नंबरचे जर दोन चेन असतील तर तो चेन सिलेक्ट करायचा ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्रांचेस असणार आहे, तो चेन आपण काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. आता पुढचा नियम, पुढचा नियम काय सांगितलेला बघा, गिव्ह द नंबर्स टू द सिलेक्टेड कार्बन ऍटम. आपण सिलेक्ट केलेल्या कार्बन ऍटमला नंबर द्यायचा आहे फ्रॉम दॅट एंड, त्याकडेहून नंबर द्यायचा आहे, व्हिच एंड सबस्टिट्युएंट नियरली द लोवेस्ट पॉसिबल नंबर, की ज्या एंड कडून सबस्टिट्युएंटला म्हणजे ब्रांचला कमीत कमी नंबर येईल तिकडून आपल्याला चेनला काय करायचा, नंबर द्यायचा आहे. मी एक एक्झाम्पल लिहितोय, मगाशी मी एक्झाम्पल लिहिलेलं तेच एक्झाम्पल मी पुन्हा लिहितोय. हा एक्झाम्पल आता यात आपण सिलेक्ट केला पहिला नियम काय, लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करा, हा लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केला. आता दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलं, आपण सिलेक्ट केलेल्या चेन मधल्या कार्बनला नंबर द्यायचा आहे, आपण सिलेक्ट केलेल्या कार्बनलाच नंबर द्यायचा आहे, आपण सिलेक्ट केलेलं नाही त्याला नंबर द्यायचं नाही, तो ब्रांच असणार. इथं हा जो मिथिल आहे तो आउट ऑफ द चेन, तो काय असणार आहे, ब्रांच आहे. पण तो मिथिल ज्या कार्बनला अटायचा आहे त्या कार्बनला लोवेस्ट नंबर येईल तिकडून आपल्याला नंबर द्यायचा आहे, 1 2 3 4, इकडून नंबर दिला तर 1 आणि 2 नंबर याला येतो, आणि इकडून नंबर दिला तर 1 2 याला 3 नंबर येतो, मग इकडून दिल्यावर 2 नंबर येतो, म्हणून आपण काय केलं, इकडून नंबर दिलेला आहे, लोवेस्ट पॉसिबल नंबर इथं दिलेला, इथं लोवेस्ट पॉसिबल नंबर दिलेलं आहे. हा झाला सेकंड, किंवा सेकंड त्याच्यामध्ये दिलेला तो रूल आहे. पुढचं बघा, नाव लिहिताना पहिल्यांदा आपल्याला जे काही सबस्टिट्युएंट आहे त्या सबस्टिट्युएंटचं नाव पहिल्यांदा लिहावं लागेल विथ इट्स प्रॉपर नंबर. राईट द नेम ऑफ सबस्टिट्युएंट विथ इट्स प्रॉपर नंबर अँड देन लास्टली राईट द नेम ऑफ अल्केन फ्रॉम द सिलेक्टेड कार्बन ऍटम. म्हणजे बघा, इथं आपल्याला पहिल्यांदा सबस्टिट्युएंटचं नाव लिहायचं आहे. सबस्टिट्युएंटचं नाव काय आहे, मिथिल, म्हणजे ब्रँचचं नाव तो आहे मिथिल. हा मिथिल हा 2 नंबरला असलेला मिथिल विथ इट्स प्रॉपर नंबर, म्हणून पहिल्यांदा 2 मिथिल. पहिल्यांदा काय येणार, नावाच्या आधीच काय लिहायचं आपल्याला, तो सबस्टेंट लिहायचा आहे, दॅट इज अ 2 मिथिल.
आणि शेवटी जो कार्बन चेन सिलेक्ट केला आहे त्या कार्बन वरून त्याचा पेरेंट अल्केन चार कार्बन ऍटम सिलेक्ट केले, चार कार्बनचा अल्केन जो आहे तो म्हणजे ब्युटेन, म्हणून याचं नाव येईल ते म्हणजे टू मिथिल ब्युटेन। याचं जे काही नाव येईल ते टू मिथिल ब्युटेन। त्यानंतर पुढे जे आपण बघणार किंवा पुढचा नियम, जर एखाद्या चेनला दोन किंवा त्यापेक्षा जास्त ब्रांचेस, जास्त सबस्टिट्यूएंट सेम नंबरला असतील, एज एक्झाम्पल CH3CH2 हा एक ब्रांच इथं अटॅच आहे आणि सेकंड जो ब्रांच आहे तो या पद्धतीने, आता बघा यामध्ये आपण लॉंगेस्ट चेन जर सिलेक्ट केला तर किती कार्बनचा लॉंगेस्ट चेन होईल, 1 2 3 4 5 6, हा 6 कार्बनचा लॉंगेस्ट चेन होईल, 1 2 3 4 5 6 असं केला जरी 6 कार्बनचा लॉंगेस्ट चेन होईल, दोन्ही चेनला दोन दोन ब्रांचेस असतील म्हणून आपण हा चेन सिलेक्ट केलेला आहे, हा चेन आपण सिलेक्ट केला। पहिला नियम काय सांगितलेला होता, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केला। दुसरा काय सांगितला की आपण त्या सिलेक्ट केलेल्या चेनला नंबर्स द्यायचे आहे, नंबर तिकडून द्यायचा आहे जिकडून ब्रांचेसला सबस्टिट्यूएंटला कमीत कमी नंबर येईल। जर इकडून नंबर दिला, हिचा आता या स्ट्रक्चरमध्ये सबस्टिट्यूएंट किती, हा एक सबस्टिट्यूएंट आणि हा एक सबस्टिट्यूएंट, दोन सबस्टिट्यूएंट आहेत, CH3 म्हणजे तो मिथिल असेल आणि CH2CH3 म्हणजे C2H5 हा इथिल असेल, असं मिथिल आणि इथिल असे दोन सबस्टिट्यूएंट या मेन चेनला दिलेला आहे। मग आपण इकडून नंबर दिला 1 2 3, तीन नंबरला पहिला सबस्टिट्यूएंट येतो, इकडून नंबर दिला 1 2 3, तीन नंबरला काय येतो, पहिला सबस्टिट्यूएंट येतो। ह्या नियम याच्यासाठीचा आहे, जर दोन्ही सबस्टिट्यूएंट काय असतील समान नंबरला दोन्हीकडून येत असतील तर तिकडून नंबर द्यायचं जिकडून अल्फाबेटिकली पहिला सबस्टिट्यूएंट येईल, अल्फाबेटिकली पहिला। आता अल्फाबेटिकली यातला सबस्टिट्यूएंट पहिल्यांदा कोण, मिथिल की इथिल, पहिल्यांदा इथिल, म्हणजे इथिलला कमीत कमी नंबर तो आला पाहिजे, अल्फाबेटिकली इथिल आहे म्हणून इथिलला। हे नियम कधी सांगितलं, जर दोन्हीकडून समान नंबरला जर सबस्टिट्यूएंट येत असेल तर आपल्याला हा नियम तिथं युज करावा लागेल। अल्फाबेटिकली इथिल पहिल्यांदा येतो म्हणून इथिलला जर, म्हणजे या कार्बनला नंबर लोएस्ट आला पाहिजे, इकडून दिला 1 2 3 4 येतो, इकडून दिला 1 2 3 येतो म्हणून आपल्याला इकडून नंबर हे द्यावं लागेल, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या एंड कडून आपल्याला नंबर द्यावं लागेल, अल्फाबेटिकली इथिला पहिल्यांदा येतो। त्यानंतर पुढचा नियम जो सांगितलेला आहे तो पुढचा नियम सुद्धा, दोन किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर, मग एक्झाम्पल येतोय, एक्झाम्पल होऊन आपल्याला लगेच समजेल, हा CH3 आहे, इथं सुद्धा CH3 आहे, इथं दोन सबस्टिट्यूएंट आहेत, दोन सबस्टिट्यूएंट आहे, लॉंगेस्ट चेन। आता सिंपल मी डायरेक्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतोय, सोपा आहे, हा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केला, ब्रांचेस हे दोन ब्रांचेस आहेत, हा दोन ब्रांचेस आहेत आणि दोन्ही ब्रांच सेमच आहेत, म्हणजे हा सुद्धा मिथिल आहे, हा सुद्धा मिथिल आहे, म्हणजे अल्फाबेटिकली आपल्याला इथं काही विचार करावा लागणार नाही। मग जर लोएस्ट जर नंबर ब्रांचेसला यायचा असेल तर इकडून आपल्याला हे नंबर द्यावं लागेल, इथंपर्यंत आपण पाहिलं। आता जर अशा पद्धतीनं दोन सबस्टिट्यूएंट सेम असतील, मग इथं दोन्ही मिथिल आहेत आणि मिथिल दोन्ही सेम आहेत म्हणून आपल्याला नावामध्ये दोन साठी डायमिथिल, दोन साठी काय वापरावं लागेल, डायमिथिल। जर तीन अटॅच असतील, जर इथं एक मिथिल असता तर आपल्याला तो ट्रायमिथिल, दोन साठी डाय, तीन साठी ट्राय, चार साठी टेट्रा, पाच साठी पेंटा, असे प्रिफिक्स आपल्याला युज करावं लागेल, असे जे काही प्रिफिक्स आहेत आपल्याला ते युज करावं लागेल। असं लिहिताना आता याच्या पुढे आपल्याला त्या मिथिलचं पोझिशन लिहावं लागेल, आता एक मिथिल दोन नंबरला आहे आणि दुसरा मिथिल तीन नंबरला आहे म्हणून दोन्ही लिहिताना एकदम लिहायचं 2 3 डायमिथिल, दोन्ही लिहिताना 2 3 डायमिथिल, पाच कार्बनचा लॉंगेस्ट चेन आहे म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल, पेंटेन, पाच कार्बनचा जो चेन आहे तो पेंटेन असेल। आपण ब्रांचेस लिहिताना या डाय, ट्राय, सेकंडरी, टर्शरी जे काही येईल प्रिफिक्स त्याचा अल्फाबेटिकली विचार करायचा नाही, त्याचा अल्फाबेटिकली विचार करायचा नाही। दुसरी गोष्ट, एक डिजिट आणि जर एक वर्ड असेल, त्याचं नाव आणि नंबर असेल तर त्याच्यामध्ये डॅश, हायफन आपण त्याला म्हणतो,
तो आला पाहिजे आणि दोन डिजिटच्या मध्ये कॉमा हे असलं पाहिजे. या पद्धतीने आपण हे अल्केन्स म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर लिहू शकतो. हे त्याच्यासाठी दिलेले रूल्स आहेत, नियम आहेत. या नियमानुसार आपण हे अल्केन्स आयुपीएसी नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी देऊ शकतो. एक एक्झाम्पल घेतो, पुढचं एक्झाम्पल, त्या एक्झाम्पल वरून आपल्याला लगेच समजेल. हा एक एक्झाम्पल C2H5, इथं सुद्धा C2H5 येतोय, हा CH2, हा C2H5, बघा. अजून थोडं कॉम्प्लिकेटेड करतो स्ट्रक्चर, म्हणजे आपल्याला एकाच एक्झाम्पल मध्ये सगळ्याच गोष्टी समजतील. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचा आहे. पहिला नियम, नियमानुसार जुळ आणि या कंपाऊंडला आपल्याला आयुपीएसी नाव द्यायचं आहे. पहिला नियम काय सांगितला, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 हा 6 कार्बनचा लॉंगेस्ट चेन येतो. त्यानंतर अजून एका पद्धतीने, कुठल्या पद्धतीने आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करता येतो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं जर केलं तर 7 चेन सिलेक्ट करता येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं केलं तरी 7 कार्बनचा चेन सिलेक्ट करता येतो. मग नियम काय सांगितलेलं, जर लॉंगेस्ट चेन सेम नंबरचा येत असेल तर असा चेन घ्यायचा ज्याला जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट येतील. मग त्यामध्ये आपण हा जो चेन आहे, हा चेन मध्ये जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट येणार आहे. या चेन मध्ये जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट येणार. आता इथं लिहिताना C2H5 जर आपल्याला सेपरेट दोन्ही कार्बन लिहायचा असेल, हा CH2CH3 म्हणजे C2H5 इथं दिलेलं C2H5 सगळे याच फॉर्मेट मध्ये ते आहे. मी इथं कंडेन्स करून लिहिलेलं आहे C2H5, पण आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केला म्हणून अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर द्यायचा आहे. नंबर तिकडून द्यायचा आहे जिकडून ब्रांचेसला कमीत कमी नंबर येईल. इकडून दिला तर 1 आणि 2 नंबरला पहिला ब्रांच आला, इकडून दिला 1, 2, 3 नंबरला पहिला ब्रांच आला. म्हणून पहिलं ब्रांच 2 नंबरला येत असेल तेव्हा तिकडूनच नंबर द्यावं लागेल. तेव्हा अल्फाबेटिकली विचार करायचा नाही. जर दोन्हीकडून समान नंबरला ब्रांच येत असेल तर अल्फाबेटिकली विचार करायचा. आता हे झालं नंबर देऊन दिलं. आता आपल्याला कोणकोणत्या नंबरला कोणकोणते ब्रांचेस आहेत. इथं एक ब्रांच आहे, तो आहे मिथिल. इथं आहे इथिल आहे, हा सुद्धा इथिल आहे, हा सुद्धा इथिल आहे आणि हा सुद्धा मिथिल आहे. एकूण 5 ब्रांच आहेत. त्या 5 ब्रांच पैकी 3 इथिल आहेत आणि 2 मिथिल आहेत. त्या 5 ब्रांच पैकी 3 जे आहेत ते 3 इथिल आहेत आणि 2 मिथिल आहेत. मग अल्फाबेटिकली इथिल म्हणून नॉमेनक्लेचर मध्ये पहिल्यांदा इथिलचंच नाव आलं पाहिजे. नॉमेनक्लेचर मध्ये पहिल्यांदा इथिलचं नाव आलं पाहिजे. इथिल किती आहेत, 3 आहेत. म्हणून 3 इथिल साठी ट्राय इथिल, 3 इथिल साठी ट्राय इथिल. मग किती नंबरला इथिल आहेत, 3 नंबरला 2 इथिल आहेत. 3 नंबरला 2 आणि 5 नंबरला 1. 3 नंबरला 2 म्हणून 3 3 आणि हा 5 नंबरचा 1 5 एकदम लिहिलेला आहे. 3 3 5 3 3 5 3 नंबरला 2 आहेत आणि 5 नंबरला आहेत, एकूण 3 आहेत. म्हणून ट्राय कोण आहेत, इथिल आहेत. म्हणून 3 3 5 ट्राय इथिल. एक वर्ड आणि एक नंबर याच्यामध्ये डॅश केलेला आहे आणि डिजिट्स मध्ये सगळे कॉमा आहे. हे झालं इथिलच्या वजीत. आता राहिला तो ब्रांच मिथिल. मिथिल 2 आहेत, किती नंबरला आहेत, 2 नंबरला आहे काय, 5 नंबरला आहे. पुढे पुन्हा डॅश येईल किंवा हायपन 2 5 2 आहेत म्हणून डाय आणि मग मिथिल. आपण पहिल्यांदा इथिलचं नाव काय लिहिलं, अल्फाबेटिकली इथिल पहिल्यांदा येतो. याचा अल्फाबेटिकली विचार करायचा, डाय ट्रायचा विचार करायचा नाही अल्फाबेटिकली. मग हे झालं 2 5 डाय मिथिल, सगळे ब्रांच झाले. आता राहिला तो लॉंगेशन. लॉंगेशन 7 आहे म्हणून 7 जो अल्केन आहे तो म्हणजेच हेप्टेन. 7 जो अल्केन आहे तो हेप्टेन, म्हणजे याचं आयुबीसी नाव जे असेल 3 3 5 ट्राय इथिल 2 5 डाय मिथिल हेप्टेन. हे याचं आयुबीसी नॉमेनक्लेचर असेल. या पद्धतीनं आपल्याला कुठलंही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं म्हणजे अल्केनचं स्ट्रेट असेल, ब्रँचड असेल, नॉमेनक्लेचर मध्ये या नियमानुसार नाव द्यायचा. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे तो म्हणजे आयुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणलेलं आहे. याच्या आधी जे आपण नॉमेनक्लेचर पाहिलं ते सॅच्युरेटेड साठी होतं.
मग या अनसॅच्युरेटेड मध्ये आपल्याला जे नॉमिनक्लेचर पाहिजे आहे ते अल्किन और अल्काइन. अल्किन आणि अल्काइन याचं नॉमिनक्लेचर आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्किन आणि अल्काइन. आता अल्केन साठी किंवा सॅच्युरेटेड साठी जे नियम पाहिले सेम त्याच पद्धतीचे नियम आपल्याला अल्किन आणि अल्काइन साठी सुद्धा बघायचे. अल्किन म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन दॅट कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड अल्काइन आर द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो अल्किन मध्ये येईल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर तो अल्काइन असेल. मग जेव्हा अल्किन आणि अल्काइनचं काही नॉमेनक्लेचर आपल्याला द्यावं लागेल तेव्हा सुद्धा आयुपीएससीनं सांगितलेले काही रुल्स आहेत त्या रुल्सनुसार आपल्याला गेलं पाहिजे. काही नियम आपल्याला जे मगाशी अल्केन साठी पाहिलं सॅच्युरेटेड साठी पाहिलं त्यातलेच काही नियम आपल्याला इथं असणार आहेत. फक्त आपल्याला इथं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डचाच विचार करावा लागेल. पहिला जो नियम आहे सेम त्याच पद्धतीनं सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम बट इन दिस चेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इट मस्ट बी इन्क्लुडेड. आपण जो चेन सिलेक्ट केलेला आहे त्या चेन मध्ये कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा सिलेक्ट केलेल्या चेन मध्ये पाहिजे. जर आपण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला सोडून जर चेन सिलेक्ट केला तर ते आयुपीएससी नॉमेनक्लेचर हे चुकीचं असेल. त्या कंपाऊंडचं नाव हे चुकीचं असणार आहे. एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल देतोय हा एक्झाम्पल. हा स्ट्रक्चर आपण काढलेला आहे किंवा अजून एक स्ट्रक्चर बघा. हे दोन स्ट्रक्चर काढलेले. आता याच्यामध्ये जर आपण लॉंगेस्ट चेन जर बघितला एक दोन तीन चार पाच असं जर बघितला तर पाच कार्बन. पण आपल्यासाठी महत्वाचं काय डबल बॉन्ड कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड हा आपल्यासाठी काय असणार आहे महत्वाचा असणार आहे. मग रवी इथे एक कार्बन एक्स्ट्रा आलेला आहे. मग याच्यामध्ये बघा आता एक दोन तीन चार असा केला तर चार कार्बनचा येतो. एक दोन तीन चार असा केला तरी सुद्धा चार कार्बनचाच येतो. असा केला म्हणून पाच येतो म्हणून स्ट्रेट चेन आपण सिलेक्ट करू शकत नाही कारण की आपल्यासाठी कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा सिलेक्ट केलेल्या चेन मध्ये पाहिजे. मग तो कमी कार्बनचा लॉंगेस्ट चेन का असेना पण डबल बॉन्ड सिलेक्टेड चेन मध्ये पाहिजे. तीच कंडिशन याच्यासाठी सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सहा कार्बनचा येतो. एक दोन तीन चार पाच सहा असं जर बघितलं तर असंही सात कार्बनचा येतो. पण आपल्याला ट्रिपल बॉन्ड इथं स्ट्रक्चर मध्ये दिलेला आहे म्हणून ट्रिपल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे ट्रिपल बॉन्ड चेन मध्ये असला पाहिजे अशा पद्धतीने चेन सिलेक्ट करायचं आहे. हा झाला पहिला नियम. पहिला नियम काय सांगितला जो आपण चेन सिलेक्ट करणार त्या चेन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हे असलं पाहिजे. दुसरा नियम नंबरिंग द्यायचाच आहे. नंबर देताना त्याकडे येऊन नंबर द्यायचा जिकडून डबल बॉन्डच्या किंवा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. आता या दोन्ही स्ट्रक्चरच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला इथूनच स्टार्ट करावं लागेल एक दोन तीन आणि चार कारण की एक नंबर इथे येतो. आणि जर याच्या बाबतीत जर विचार करावा लागेल तर एक दोन तीन चार पाच सहा. जर याच्यामध्ये अजून एक स्ट्रक्चर आपण काढलं हा एक स्ट्रक्चर काढलेला आहे आणि हा एक स्ट्रक्चर काढलेला आहे. मग यामध्ये सुद्धा कार्बन डबल बॉन्ड आहे स्ट्रेट चेन आहे इथं सुद्धा डबल बॉन्ड आहे स्ट्रेट चेन आहे म्हणजे आपण सिलेक्ट केलेला हा चेन सिलेक्ट करावा लागेल. याच्यामध्ये सुद्धा हा चेन सिलेक्ट करावा लागेल. पण आता नंबर देताना बघा या स्ट्रक्चर मध्ये जर नंबर द्यायचं झालं तर डबल बॉन्डला कमीत कमी नंबर डबल बॉन्डला म्हणजे डबल बॉन्डचे या दोन पैकी एका कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. जर इकडून दिलं तर याला दोन नंबर येईल इकडून दिलं तर याला दोन नंबर येईल म्हणजे आपण या स्ट्रक्चर मध्ये कोणत्याही कोणत्याही एंड करून नंबर देऊ शकतो. पण या स्ट्रक्चर मध्ये तसं नाही आहे.
पण या स्ट्रक्चर मध्ये काय बघा, जर इकडून नंबर दिला तर एक नंबर या कार्बनला येईल जो कार्बन डबल बॉन्डचा आहे, आणि इकडून नंबर दिला तर एक दोन तीन डबल बॉन्डच्या कार्बनला तीन नंबर येईल. म्हणून इकडून आपल्याला काय करावं लागेल, हे नंबर्स द्यावं लागते. म्हणजे डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल. हे डबल बॉन्ड सांगितलं, सेम याच पद्धतीने आपण ट्रिपल बॉन्ड साठी सुद्धा सांगू शकतोय. डबल बॉन्डला जसं कमीत कमी नंबर येतो त्याच पद्धतीने ट्रिपल बॉन्डला सुद्धा आपण कमीत कमी नंबर देऊ शकतो, किंवा त्याच पद्धतीने आपल्याला हे द्यावं लागेल. त्यानंतर ते स्ट्रक्चर आहे, लॉंगेस्ट चेन हा सिलेक्ट करायचा आहे. हाच लॉंगेस्ट चेन आहे, इथं सुद्धा हाच लॉंगेस्ट चेन आहे. पण या स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं तर डबल बॉन्ड किंवा सॉरी ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ट्रिपल बॉन्ड दोन्हीकडून सेम नंबरला येतो. दोन्हीकडून काय येतो, सेम नंबरला येतो. म्हणून कुणीकडूनही घ्या, इकडून बघा एक दोन तीन तीन नंबरला ट्रिपल बॉन्ड आला आहे, इकडून जर बघितलं तर एकच नंबरला ट्रिपल बॉन्ड येतो. म्हणून आपल्याला इकडून नंबर हे द्यावं लागेल. म्हणजे दुसरा नियम काय सांगितला, जे सिलेक्ट केलेला चेन आहे त्या चेनला जेव्हा नंबर देतो तेव्हा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डला आपण नंबर देताना काय करायचं आहे की कमीत कमी नंबर येईल तिकडून नंबर द्यायचा. पुढचा नियम जर बघितला, नंबर दिल्यानंतर आपल्याला सिलेक्ट केलेल्या चेन मधला जो कार्बनची संख्या आहे त्या कार्बनच्या संख्येवरून अल्केनचं नाव लिहायचं आहे. इथं कार्बनची संख्या चार आहे, चारचा अल्केन कुठला, ब्युटेन. चारचा अल्केन ब्युटेन. पण त्या ब्युटेन मधला इथं सुद्धा चारच आहे, म्हणजे याचं पण ना आपण चार वरून काय लिहितो, ब्युटेन. पण त्या ब्युटेन मधला शेवटचा ए एन ई जाऊन डबल बॉन्ड असेल तर ई एन ई, डबल बॉन्ड असेल तर ई एन ई. आणि याच्यामध्ये बघा ट्रिपल बॉन्ड आहे, किती कार्बन आहे, चारच आहेत, चारचा ब्युटेन, ब्युटेन मधला ए एन ई गेला आणि वाय एन ई आला. इथं सुद्धा चार कार्बन आहेत, ब्युटेन मधला ए एन ई गेला, वाय एन ई आला. म्हणजे डबल बॉन्ड असेल तर ए एन ई जातो आणि वाय एन ई येतो. ए एन ई इज रिप्लेस्ड बाय वाय एन ई फॉर अल्किन, ए एन ई इज रिप्लेस्ड बाय ई एन ई फॉर अल्किन अँड वाय एन ई फॉर अल्काइन. हा आपल्याला पुढचा नियम. आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला जर पुढचा किंवा त्याच्या पुढचा नियम जो सांगितला आहे तो म्हणजे त्या डबल बॉन्डचा किंवा ट्रिपल बॉन्डचं पोझिशन. आता या स्ट्रक्चर मध्ये जे डबल बॉन्ड दिलेला आहे ते एक नंबरला दिलाय, एक आणि दोन मध्ये डबल बॉन्ड आहे त्यातला मिनिमम नंबर म्हणजे एक. इथं बघा दोन आणि तीन नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणजे यातला मिनिमम म्हणजे टू. तो डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डचा पोझिशन जो आहे तो ए ई एन ई आणि वाय एन ई च्या आधी लिहायचा आहे. म्हणजे इथं जे येणार ब्यूट वन ई एन ई आणि इथं जे येणार ते ब्यूट टू ई एन ई. ब्यूट म्हणजे चार कार्बन आयटम, वन ई एन ई म्हणजे एक नंबरला डबल बॉन्ड, आणि ब्यूट म्हणजे चार कार्बन आयटम, टू ई एन ई म्हणजे दोन नंबरला डबल बॉन्ड. सेम कंडिशन इथं सुद्धा असेल, सेम कंडिशन इथं सुद्धा असेल. त्या ट्रिपल बॉन्डचा नंबर वाय एन ई च्या आधी लिहायचा, ब्यूट वन वाय एन ई आणि इथं ब्यूट टू वाय एन ई. हे अल्किन आणि अल्काइन साठी असलेले नियम. पुढचा नियम, जर दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर दोन्ही एंड कडून समान नंबरला येत असतील, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड दोन्ही एंड कडून जर समान नंबरला येत असतील तर तिकडून नंबर द्यायचा आहे. गिव्ह द नंबर्स फ्रॉम दॅट एंड व्हिच इज द नियरेस्ट टू ब्रांचिंग. तर तिकडून नंबर द्यायचं जिकडून ब्रँचिंग आहे. एक्झाम्पल बघा, हा एक एक्झाम्पल येतोय. आपण हा चेन सिलेक्ट केला, हा चेन काय केला, सिलेक्ट केला. डबल बॉन्ड बघा, हा डबल बॉन्ड आहे, या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. एक दोन तीन इकडून दिला तरी याला तीन नंबर येतो, एक दोन तीन इकडून दिला तरी तीन नंबर येतो. म्हणजे दोन्हीकडून डबल बॉन्डला सेम नंबर येत असतील तर नियम काय सांगितला, तिकडून नंबर द्या, त्या एंड कडून नंबर द्या जिकडे ब्रँच आहे, ब्रँचिंगला कमीत कमी नंबर येईल. इथं ब्रँच आहे या मिथीला, या कार्बनला तो अटॅच आहे म्हणून याला कमीत कमी नंबर येईल. म्हणजे आपल्याला इकडून नंबर हे देणं योग्य. जसं डबल बॉन्डच्या बाबतीत आहे सेम त्याच पद्धतीनं ट्रिपल बॉन्डच्या साठी सुद्धा आहे. म्हणजेच डबल बॉन्डला जर किंवा ट्रिपल बॉन्डला दोन्हीकडून समान नंबर येत असतील तर ब्रँचिंग जिकडे आहे, ज्या साईडला ब्रँचिंग आहे तिकडून आपल्याला काय करावं लागेल, नंबर द्यावं लागेल. हा एक नियम झाला. पुढचा नियम,
जर दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतील, सिलेक्टेड चेन कंटेन टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, थ्री कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, देन यूज प्रिफिक्स एज अ डाय ट्राय। तर तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, प्रिफिक्सचा यूज करावा लागेल, डाय किंवा ट्राय हे यूज करावं लागेल। एक्झाम्पल लिहितोय, एक्झाम्पल वरून आपल्याला लगेच समजेल। हा दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं दोन डबल बॉन्ड आहेत, अजून एक स्ट्रक्चर काढतोय, या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा दोन ट्रिपल बॉन्ड आहेत। पहिल्या स्ट्रक्चरचं पहिल्यांदा बघू आपण, दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये दोन डबल बॉन्ड आहेत, हा डबल लॉन्गेस्ट चेन आहे, हा सिलेक्ट केला। सिलेक्ट करताना डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल, पहिला डबल बॉन्ड कुणीकडून पहिल्यांदा येतो, इकडून जर बघितलं तर हाच पहिल्यांदा डबल बॉन्ड येतो, आणि इकडून जर बघितलं तर एक आणि दोन दोन नंबरला डबल बॉन्ड येतो, म्हणून आपण नंबर देताना इकडून नंबर द्यावा लागेल। म्हणून आपण काय केलं, इकडून नंबर दिला। एकूण सहा कार्बनचा लॉन्गेस्ट चेन आहे, म्हणून सहा कार्बन साठी हेक्झेन। आता जेव्हा स्ट्रक्चर मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतात तेव्हा शेवटचा ए एन ई मधला एक तसाच ठेवायचा, तेव्हा ए एन ई मधला जो ए आहे तो तसाच ठेवावा लागेल, म्हणून हेक्झा। त्याच्यानंतर डबल बॉन्डची पोझिशन, डबल बॉन्ड एक नंबरला एक आहे आणि चार नंबरला एक आहे, म्हणून वन फोर, दोन आहेत म्हणून डाय, आणि मग ई एन ई म्हणजेच हेक्झा वन फोर डाईन, हे त्याचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर असेल। पुढचं स्ट्रक्चर सुद्धा बघा, लॉन्गेस्ट चेन आपण हा सिलेक्ट केला, दोन डबल ट्रिपल बॉन्ड दोन आहेत, ट्रिपल बॉन्डला कमीत कमी नंबर इकडून दिलं की एक नंबर इथंच येतो, इकडून दिलं की एक आणि दोन दोन नंबरला ट्रिपल बॉन्ड येतो, म्हणून इकडून आपल्याला काय करावं लागेल, नंबर द्यावं लागेल। इथं सुद्धा सहा कार्बनचाच आहे म्हणून आपण लिहिताना हेक्झा लिहिणार, हेक्झा ए असला पाहिजे। जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतात तेव्हा ई काढायचा नाही। त्यानंतर ट्रिपल बॉन्डचं पोझिशन एक आणि चार, इथं सुद्धा ट्रिपल बॉन्डचं पोझिशन एक आणि चार ला आहे, दोन साठी डाय आणि वाय एन ई, हेक्झा वन फोर डाईन वाय एन ई, हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील किंवा ट्रिपल बॉन्ड असतील तर त्याचं नॉमेनक्लेचर या पद्धतीने, जेव्हा त्याचं नॉमेनक्लेचर हे या पद्धतीनं असेल। त्यानंतर पुढचा नियम, पुढचा नियम हा थोडा महत्वाचा असेल, थोडा डिफरंट आहे। पुढचा नियम काय सांगितला बघा, आता जे पाहिलं ते एकाच स्ट्रक्चर मध्ये दोन डबल बॉन्ड किंवा दोन ट्रिपल बॉन्ड किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर, आता तो जो नियम बघणार तो एकाच स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड सुद्धा असेल आणि ट्रिपल बॉन्ड सुद्धा असेल, एकाच स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड सुद्धा असेल आणि ट्रिपल बॉन्ड सुद्धा असेल तर, एक्झाम्पल लिहितोय, हे एक्झाम्पल, या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड पण आहे ट्रिपल बॉन्ड पण आहे, लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केला, हा लॉन्गेस्ट चेन, हा लॉन्गेस्ट चेन, मग याच्यामध्ये आता नंबर द्यायचा आहे, मग नंबर देताना डबल बॉन्डला कमीत कमी आला पाहिजे की ट्रिपल बॉन्डला, हे महत्वाचं आहे। असं जर असेल स्ट्रक्चर मध्ये जर डबल बॉन्ड पण असेल ट्रिपल बॉन्ड पण असेल तर पहिल्यांदा जो येईल डबल बॉन्ड येईल किंवा ट्रिपल बॉन्ड होईल तिकडूनच नंबर द्यायचा, जर इकडून दिलं तर एक आणि दोन दोन नंबरला डबल बॉन्ड येतो आणि इकडून दिलं तर एक नंबरला काय येतो ट्रिपल बॉन्ड येतो, म्हणून आपल्याला काय करावं लागेल इकडून नंबर द्यावं लागेल। जर दोन्ही स्ट्रक्चर या दोन्ही डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही असतील तर लोवेस्ट पॉसिबल डबल बॉन्डला आला तर तिकडून नंबर द्या, लोवेस्ट पॉसिबल नंबर ट्रिपल बॉन्डला आला तर तिकडून नंबर द्या। आता नॉमेनक्लेचर लिहिताना, आता याच्यामध्ये नॉमेन किंवा याच्याही पुढचा नियम, याच्याही पुढचा नियम नॉमेन नाव नंतर बघू, याच्या पुढचा नियम बघा की पुढचा नियम जेव्हा आपण लिहिणार तेव्हा त्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही असतील, पुढचं जे असणार ते डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही असतील, पण बघा त्या स्ट्रक्चर मधला आणि या स्ट्रक्चर मधला डिफरन्स बघा,
हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही आहेत. मग पण वरच्यामध्ये काय सांगितलेलं की पहिला नंबर कुठलाला येतो, डबल बॉन्डला येतो की ट्रिपल बॉन्डला, तिकडून नंबर द्या. आता या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर डबल ट्रिपल बॉन्डला इथून एक नंबर येतो आणि डबल बॉन्डला सुद्धा एक नंबर येतो, म्हणजे बोथ बॉन्ड आहे, डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड इज ऍट अ सेम डिस्टन्स, इज ऍट अ सेम नंबर. जर दोन्हीकडून जर समान नंबर येत असतील तर तेव्हा तिकडून नंबर द्यायचं, तिकडून डबल बॉन्डला कमीत कमी नंबर ए, तेव्हा तिकडून नंबर द्या जिकडून डबल बॉन्डला काय येतो कमीत कमी नंबर येतो. असं जर दोन्ही डबल आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही जर एकाच पोझिशनला येत असतील तर डबल बॉन्डला मिनिमम नंबर येईल, तिकडून आपल्याला काय करावं लागेल नंबर द्यावं लागेल. मग आता नाव बघू, नाव बघताना बघा सहा कार्बन आहेत, सहा कार्बनसाठी हेक्सा. पहिल्यांदा डबल बॉन्डचं पोझिशन आपण लिहिणार, डबल बॉन्डचं पोझिशन लिहिताना किती नंबरला डबल बॉन्ड, फोर. ई एन ई मधला शेवटचा ई लिहायचा नाही, शेवटचा ई लिहायचा नाही. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड एक नंबरला तो म्हणजे वन वाय, हेक्सा फोर ई एन वन वाय एन ई, हे या कंपाऊंडचं आयुपीएसी नेम असेल. आणि या कंपाऊंड मध्ये एकूण पाच कार्बन आयटम आपण सिलेक्ट केलेत, पाच कार्बन साठी पेंटा. त्यानंतर डबल बॉन्डचं पोझिशन, डबल बॉन्ड एक नंबरला आहे म्हणून वन ई एन. त्यानंतर ट्रिपल बॉन्डचं पोझिशन चार नंबरला आहे म्हणून फोर वाय एन ई, हे त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर असेल. या पद्धतीनं आपण अल्किन आणि अल्काइन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं हे आयुपीएसी नॉमेनक्लेचरसाठी असलेले नियम पाहिलेले आहेत. या नियमानुसार, या वेळेनुसार आपल्याला हे नॉमेनक्लेचर द्यावं लागेल.